सोमवार को भारत के पंत प्रधान नरेंद्र मोदी जी ने लोकसभा में जो वक्तव्य किया उससे नाराज होकर कांग्रेस कमेटी की तरफ से भंडारा में सर्किट हाउस से कलेक्टर चौक तक निषेध के नारे लगा के रास्ता रोको आंदोलन किया गया। इसके चलते पुलिस विभाग ने कांग्रेस के जिलाध्यक्ष मोहन पंचभाई, महिला जिलाध्यक्ष जयश्री बोरकर, माजी जिलाध्यक्ष सागर गणवीर, एनएसयूआई अध्यक्ष पवन वंजारी और कार्यकर्ता को गिरफ्तार किया। नरेंद्र जी मोदी यांनी जो लोकसभा मध्ये काँग्रेस पक्षावर वक्तव्य केलं आहे की कोरोना हा काँग्रेसनेच आणलेला आहे, जे बाहेर पडालेले मजूर आहेत त्यांच्याद्वारे कोरोना आलेला आहे। पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये व्यस्त राहून येथील दुसरी लाट भयानक होती, लोकांना ऑक्सिजन सुद्धा मिळत नव्हतं, अशा परिस्थितीमध्ये निवडणुकीत व्यस्त होते आणि नॅचरली म्हणण्यापेक्षा हेतुपुरस्पर या लोकांनी या देशातील जनतेला मारण्याचं मापाप जे भाजपा प्रेरित नरेंद्र मोदीजी सरकार यांनी केलं हे करत असताना काँग्रेसला उगीच बदनाम करून लोकांची सेवा करणाऱ्या लोकांना बदनाम करण्याचं षडयंत्र, मराठी माणसाला बदनाम करण्याचं षडयंत्र, महाराष्ट्र लोकांना बदनाम करण्याचं षडयंत्र, या लोकांच्या कधीही काँग्रेस खपवून येणार नाही। हा कार्यकर्ता रस्त्यावर उतरून त्यांच्या निषेध करून पसंत झाले सेल भरेल अशा प्रकारचं हे कार्य करण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे आणि निश्चितपणे या लोकांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक धडा दाखवतील। भंडारा से NBCN न्यूज के लिए सुरेंद्र चिंधालोड़े की रिपोर्ट।